नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 12:30 असे वाजलेले आहेत. तर सकाळचं माझं सगळं आवरून झालं. ऍक्च्युली आज सियाना, शौर्य सगळेजण शाळेला गेलेले आहेत. त्याच्यानंतर चेतनचं सुद्धा आज ऑफिस आहे, त्यामुळे चेतन पण ऑफिसला गेलेले आहेत. आणि सकाळी मला त्यांच्यासाठी डबा द्यायचा होता, त्यामुळे मी सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला, त्यांना डबा दिला. सियानाच्या स्कूलमध्ये लंच असतं, पण कधी कधी काही काही पदार्थ असतात जे म्हणजे तिला आवडत नाहीत शाळेतले. तर बरोबर आम्ही त्या दिवशी काय करतो की तिला डबा देतो. आणि आता तुम्ही म्हणणार की तुला कसं कळतं की आज म्हणजे कुठल्या दिवशी काय मिळणार आहे स्कूलमध्ये लंचमध्ये, तर त्याचं आधी टाइम टेबल असतं, ते शाळेच्या वेबसाईटवरती वगैरे आपल्याला मिळून जातं. तर तसं मग आज सियानाचं आवडतं होतं बरीटो, मेक्सिकन फूड. तर मग आज तिला डब्बा नको होता, तर मग सियानाला तर काय दिला नाहीये, फक्त स्नॅक्स दिलेले आहेत. आणि स्नॅकमध्ये आम्ही वेगवेगळे पदार्थ देत राहतो. मोस्टली मी एकतर फ्रूट देते किंवा मग कुठले तरी नट्स वगैरे देते, म्हणजे काजू बदाम वगैरे हे देते. आणि कधी कधी चिप्स वगैरे पण देते. मुलांना नेहमीच त्याच त्याच गोष्टी खाऊन म्हणजे बोर होतं, मध्ये अधे हेल्दी मध्ये अधे चिप्स वगैरे, तर असं चालू असतं. आणि शौर्यच्या स्कूलमध्ये तर काय फूड असतंच, स्नॅक असतं, सगळंच असतं. तर स्कूल म्हणजे डे केअर मध्ये, तर त्यामुळे त्याला काही फारशा गोष्टी द्यायला लागत नाहीत. तर त्यामुळे आता माझं सगळं घरचं आवरून झालेलं आहे, स्वयंपाकाचं आवरून झालेलं आहे, किचन पण मी आवरून ठेवलेलं आहे, माझं छानपैकी आवरलेलं आहे. आणि आज मी असा छानसा पंजाबी ड्रेस घातला आहे. ऍक्च्युली मी कालच्या व्लॉगमध्ये पण पंजाबी ड्रेसच घातला होता आणि म्हटलं की दिवाळीचे दिवस आहेत, सणासुदीचे दिवस आहेत, तर थोडंसं भारतीय कपडे वेअर करावेत, म्हणून मग सध्या मी पंजाबी ड्रेस घालते घरी. असं छान वाटतं ना, थोडंसं चेंज पण वाटतो आणि छान फेस्टिव्ह लुक पण येतो. आणि आता चालू करणार आहे फराळाला. तर ह्यावर्षीच्या फराळामध्ये पहिलाच माझा पदार्थ आहे आजचा. तर आज मी बनवणार आहे खुसखुशीत असे चिरोटे. तर चिरोटे हा माझा सगळ्यात फेवरेट फराळाचा पदार्थ आहे. मला चिरोटे भयंकर आवडतात. तर मी म्हटलं की जी गोष्ट आपल्याला आवडते तर ती बनवता यायलाच पाहिजे, बरोबर आहे? तर म्हणून मग मी म्हटलं की चलो यावेळेस आपण चिरोटे करायला ट्राय करूया. मी कधीच अजूनपर्यंत चिरोटे केलेले नाहीये, नेहमी विकतच आणलेले आहेत. पण म्हटलं की काहीतरी वेगळं करूया, नेहमीच आपण तेच तेच लाडू चिवडा हे पदार्थ करतच असतो. तर म्हटलं की यावेळेस आपण सुरुवात करूया चिरोट्यांनी. तर आज मी बनवणार आहे खुसखुशीत असे भरपूर पदर सुटलेले छान चिरोटे. तर बघूया आता कसे बनतात ते, पहिलीच वेळ आहे आणि माझा जो काही एक्सपिरियन्स असणार, जसे कसे होणार चिरोटे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मे बी एकदम छान पण होते आणि मे बी सगळं फसेल सुद्धा, आय डोंट नो. पण मी एकदम मन लावून करायचा प्रयत्न करणार हे चिरोटे आणि होपफुली छानच होतील. तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तूप, त्यानंतर मैदा. आणि हे मी काल मेजरिंग कप घेतलेले आहेत. हा एक कप आहे आणि हा हाफ कप आहे. तर पहिल्यांदा मी 1.5 कप मैदा घेणार आहे. आणि मी खूप जास्त बनवत नाहीये, कमी बनवतेय. आणि त्याचं कारण म्हणजे की मी पहिल्यांदाच बनवतेय, सो काही चुकलं तर जास्त खाद्यपदार्थ वाया जाणार नाही, हेच त्याच्या मागचं लॉजिक आहे. तर आता मी स्टार्ट करून घेते, 1.5 कप मैदा पहिल्यांदा घेते. आता या मैद्यामध्ये मी ऍड करून घेतेय थोडंसं मीठ, अगदी चिमूटभर, कारण की कुठल्या पण गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ तरी घालावंच असं म्हणतात. तर म्हणून मग चिमूटभर मीठ ऍड करणार आहे. तूप आपल्याला लागणार आहे पण थोड्या वेळाने. आणि थोडंसं तूप जे आहे ना ते मी इथे गरम करतेय. तर आपल्याला कडक जे तूप आहे ते या मैद्यावरती घालून घ्यायचंय. आणि मोहन म्हणजे म्हणतो आपण त्याला, तर मोहन ऍड करून घ्यायचंय. तर हे तूप आहे मोहन, तर ते मी आता ह्याच्यावरती ऍड करून घेते. आणि आता हे दोन्ही हाताने मस्त सगळं जे तूप आहे ना ते मैद्याच्या प्रत्येक कणाला लागायला पाहिजे, असं सगळं हाताने चोळून चोळून मैद्याला लावून घ्यायचं. आणि जेव्हा पीठ मळून होणार ना, तर त्यावेळेस तुम्हाला असं असं एकत्र करून बघायचंय. जर का असा मुटका तयार झाला तुमच्या पीठाचा, तर त्याचा अर्थ असा आहे की जे आपण मोहन ऍड केलेलं आहे ते सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागलेलं आहे.
आणि आपल्याला जास्त पण तूप नकोय, म्हणजे मोहन जास्त पण नकोय आणि कमी पण नकोय. सो परफेक्ट अमाऊंट पाहिजे, नाहीतर मग चिरोटे जेव्हा तेलात आपण फ्राय करणार ना त्यावेळेस मग ते थोडेफार विरघळण्याची शक्यता असतात किंवा एक्स्ट्रा तेल हे करून घेतात ते, म्हणजे काय म्हणतो त्याला मराठीत म्हणतात तेल पितात असं, तर त्यामुळे ते पण नको आहे आपल्याला. आता मी काय करणार आहे की पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेणार आहे आणि पाणी हळूहळू ऍड करायचं. जास्त पण आपल्याला पातळ डो बनवायचा नाहीये, जरासा घट्ट सरस बनवायचा आहे तर पाणी एकदम हळूहळू ऍड करायचं याच्यामध्ये. अर्ध्या कपापेक्षा पण खूप कमी असं आपल्याला लागलेलं आहे पाणी आणि पटकन डो मळला गेलाय, तर आता छानपैकी हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, कारण की डो रेस्ट होणं खूप गरजेचं आहे. तर असा आपला डो झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हा आपल्याला थोडा वेळ असाच रेस्ट करत ठेवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर पुढची रेसिपी. तर चला मी हे झाकून ठेवते. पीठ माळत ठेवलेलं आहे, आता आपल्याला बनवायचा आहे तो म्हणजे साठा. तर चिरोटे बनवताना आपण दोन पोळ्या केल्या की त्याच्यामध्ये लावायला आपल्याला साठा लागतो, तर तो साठा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तूप. तर ते तूप आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता यूज करायचं आहे कॉर्न फ्लॉवर. पण माझ्याकडे आहे हे कॉर्न स्टार्च, तर इथे हेच मिळतं कॉर्न स्टार्च आणि कॉर्न फ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ मिळतं. तर मला थोडंसं कन्फ्युजन झालंय, माहिती नाही मला काय होणार आहे ते, पण मी हेच यूज करणार आहे जे काय माझ्याकडे अवेलेबल आहे ते. आय होप इट विल वर्क आणि चिरोटे होतील. तर इथे घेतलेलं आहे तूप, आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचंय आणि मी म्हणलं की फेटण्यासाठी मी हे वापरते स्पॅचुला. तर असं फेटून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला कॉर्न फ्लॉवर. तर हे असं कॉर्न फ्लॉवर मी ऍड करते. पहिल्यांदा मी 2 चमचे कॉर्न फ्लॉवर ऍड करून घेते, मग लागलं तर परत ऍड करते. आता मी काय करणार आहे की हा तर साठा मी बनवून घेतलेला आहे, पण मला थोडासा क्रिएटिव्ह काहीतरी करायचंय. सो मी म्हणलं की थोडासा रेड कलर, फूड कलर युज करते जेणेकरून ते असे गुलाबासारखे दिसतील. आणि म्हणजे मध्यंतरी माझ्या बघण्यात पण आलं होतं अशी एक रेसिपी की इतके सुंदर चिरोटे दिसत होते ना, लिटरली गुलाबाच्या फुलासारखे. तर मी म्हणलं की आपण पण तसेच ट्राय करूया. तर म्हणून मग मी काय करणार आहे की यातला साठा जो आहे ना तो थोडासा साठा दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलरचा फूड कलर ऍड करणार आहे. तर मी काय करणार आहे, जास्तीत जास्त साठा पांढराच ठेवणार आहे आणि अगदी थोडासा जो साठा आहे त्याच्यामध्ये कलर घालणार आहे जेणेकरून ते बॅलन्स व्हायला आणि छान पिंक कलरचे होतील आपले. तर व्हाईट प्लस रेड असं करायचं आहे आपल्याला. तर एवढूसा साठा मी घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी काढलाय. आता ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण रेड कलर. तर हा फूड कलर आहे रेड कलर, तर मी आता ऍड करून घेते. आज माझ्या घसाला काय झालं काय माहिती, सारखं घसा ख असं हे होतंय, बहुतेक वेदरमुळे होत असेल आणि मध्यंतरी थोडं बरं नव्हतं ना त्यामुळं. पण आता ह्याच्यामध्ये रेड कलर ऍड करते मी. साठा आपला होईस्तोपर्यंत आपलं हे पीठ पण एकदम छान मऊ झालेलं आहे आणि बराच वेळ झाला, 1-30 मिनिटं तरी आरामात झालेच असणार. तर आता मी याचे समान असे भाग करून घेणार आहे, बहुतेक तरी मी बघूया किती होतात, बहुतेक 5 तरी होतील समान भाग. तर ते समान भाग करून घेणार आणि त्या 5 गोळ्यांच्या मी पोळ्या लाटून घेणार आहे. तर आता 5 गोळे इथे बनवून घेतलेत मी जसं म्हणलं आणि आता ह्याच्यावरती आपल्याला एक कापड, छान सुती कापड वगैरे असं झाकून ठेवायचंय. असं झाकून ठेवते नॅपकिन नाही म्हणजे सुती कापडच आहे माझं कुकिंगचं. आणि ह्याच्या पोळ्या आपल्याला जास्त जाड पण लाटायच्या नाही आहेत आणि जास्त पातळ पण लाटायच्या नाही आहेत. आणि पीठ वगैरे काही लावायचं नाही आहे ह्याला, जस्ट लाटून घ्यायचंय. आणि तुम्हाला पीठ लागत नाही आहे ह्याचाच अर्थ हा आहे की तुम्ही बरोबर एकदम कन्सिस्टन्सी आहे डोची, बरोबर डो मळला गेलेला आहे. इथे माझं पोळ्या लाटणं चालू आहे मैद्याच्या. पण मी हे सांगत होते की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की माझ्याकडे म्हणजे काय काय आहे, काय काय नाही, काय गोष्टी आणायच्या आहेत, हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पण शेअर केलंच आहे. तर मला तेव्हा लक्षात आलं की थोडीशी पांढरी रांगोळी नाहीये घरामध्ये, तर म्हणलं की आज संध्याकाळी जर का वेळ मिळाला ना तर जाऊन पांढरी रांगोळी घेऊन येऊया.
म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत जर का थांबलं तर मग इथे दुकानांमध्ये काही उरतच नाही, शिल्लकच राहत नाही. आणि म्हटलं त्या निमित्ताने ह्या वेळेसच्या दिवाळी स्टोअरमध्ये काय काय आहेत गोष्टी हे पण मला सुद्धा बघता येईल आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करता येईल. तर आता मी इथे तेल तापवत ठेवलेलं आहे. इथे मैद्याची आपल्या पोळ्या पण आहेत, म्हणजे इथे सगळ्या करून ठेवल्यात मी मैद्याच्या पोळ्या. आणि हे आपले दोन प्रकारचे इथे साठे पण आहेत. तर आता मी करून घेणार आहे, म्हणजे सुरुवात करणार आहे. तर मला माहिती नाही आता कसा पकडू कॅमेरा, कारण की चेतन असले तर मला खूप हेल्प होते, इझी जातो खूप जास्त फिल्मिंग करायला. पण जेव्हा कोणी नसतं फिल्मिंग करायला तेव्हा खूप हे होतं, म्हणजे काय म्हणायचं, नीट सेट करणं, अँगल सेट करणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसणं हे खूप महत्वाचं आहे. तर मी इथे जी आपली पहिली पोळी आहे ना त्याला मी म्हणजे व्हाईट कलरचंच लावून घेते, कलरफुल नाही राहून घेते. तर माझ्या पोळ्या ज्या आहेत ना त्या गोल नाही झालेल्या, थोड्याशा काय म्हणूया ट्रायंग्युलर शेपमध्ये झाल्यात. बट इट्स ओके, कारण की आपल्याला नंतर त्याचा रोलच करायचा आहे, सो चालून जातं. आता मी यूज करते रेड कलरचा साठा. तर आता मी पूर्ण सगळा साठा लावून घेतलाय आणि आता मी आता हे घट्ट असा रोल बनवून घेणार आहे. लूज रोल बनवायचा नाहीये, नाहीतर मग आपल्या बरोबर त्या पाकळ्या पडणार नाहीत, म्हणून घट्ट रोल करून घ्यायचा आपल्याला. तर असा आपला रोल आता तयार झालेला आहे मोठा. आता हा आपल्याला छानपैकी कट करून घ्यायचा आहे. एकदम पातळ पातळ पण काप करायचे नाहीत, नाहीतर मग फुलत नाहीत चिरोटे. जरा जास्त म्हणजे अर्ध्या इंचापेक्षा मोठेच ठेवायचे जेणेकरून छान फुलतील. आणि तुम्ही बघू शकता की आतमधून असे दिसतात आपले चिरोटे, एवढे सुंदर फुल लेअर झालेत, इतके सुंदर आलेत ना. तेल एकदम मी पहिल्यांदा कडक करून घेणार आहे, एकदम गरम. पण जेव्हा तुम्ही चिरोटे त्याच्यामध्ये सोडणार तेव्हा खूप जास्त मंद आचेवरती तुम्हाला तळून घ्यायचं आहे. तर आता मोमेंट ऑफ ट्रूथ आहे, बघूया. बाकी इतर मी सगळी आता तयारी करून ठेवते, जसं की आपल्याला झारा लागणार आहे, त्याच्यानंतर चिरोटे काढण्यासाठी एक पेपर आणि या सगळ्या गोष्टी लागतील, ताट वगैरे, तर ते सगळं करून घेते. तर आता आपण हा पहिला चिरोटा लाटून घ्यायचा आहे. तर आपला हा जो तळ हात आहे त्याच्या मागच्या साईडनी हा चिरोटा आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे पहिले. तर असा आपण आता प्रेस केलेला आहे चिरोटा आणि आता सैलसर एकदम लाटून घ्यायचा, जास्त प्रेशरने लाटायचा नाहीतर चिरोटा आपला छान फुलणार नाही. तर असा आता चिरोटा आपण हा लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही जाडी पण बघू शकता कशी ठेवली आहे ते. तर आता तेल छान तापलंय, तर आपण तेलामध्ये सोडून घ्या. गॅस एकदम लोला ठेवायचा, नाहीतर मग चिरोट्याचा जो पांढरा शुभ्र कलर आहे ना तो चेंज होऊन जाणार. तर हा आहे आपला पहिला चिरोटा, मस्त झालाय, कसला सुंदर, केवढे लेअर्स पडलेत त्याला, खूप छान दिसतंय. तर आता हे गरमागरम चिरोटे आहेत, तर ह्याच्यावरती मी आता काय करणार की पिठी साखर भरभरून घेणार. तर इथे ऑलरेडी मी पिठी साखर करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची पावडर पण टाकू शकता. आता ह्याच्यावरती हे बघा पिठी साखर तेलातनं बाहेर आल्या आल्या पिठी साखर टाकून घ्यायची, म्हणजे कशी व्यवस्थित मुरणार ती पिठी साखर. तर आता मी सगळे चिरोटे तळून घेते आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असणार आहे, मला काही बोलायची गरजच नाही. जसं मी प्लॅन केलेलं, जसे मला चिरोटे हवे होते तसे चिरोटे होत आहेत, सो आनंद तर होणारच बरोबर. तर आता तेल थोडस कमी गरम ठेवायचं, तीच ट्रिक आहे. तर आता मी बाकीचे सगळे चिरोटे करून घेते आणि मग तुमच्याबरोबर बोलते. 3-4 तासाच्या मेहनतीनंतर लिटरली गुलाबाच्या फुलासारखे फुललेले असे छानसे आपले चिरोटे तयार आहेत. आणि हे मी आयुष्यात पहिल्यांदा बनवलेले चिरोटे आहेत. आणि जेव्हा मी चिरोटे बनवायला मगाशी सुरुवात केलेली, तर त्याच वेळेस मी तुमच्याबरोबर हे सुद्धा शेअर केलेलं की मला माहिती नाही हे चिरोटे कसे होणार, पण जसे होणार माझा जो काही एक्सपिरियन्स असणार तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार. आणि त्याचप्रमाणे मी माझा एक्सपिरियन्स सगळा तुमच्याबरोबर शेअर केला आणि एवढे सुंदर झालेले आहेत चिरोटे, तुम्ही बघताच आहात.
आहात, लिटरली गुलाबाच्या फुलासारखे फुललेले चिरोटे. मला जसा कलर हवा होता सेम तसा कलर आलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला जवळून पण दाखवते. प्रत्येक लेअर अँड लेअर सेपरेट झालेला आहे. आणि असं नाही की एकच चिरोटा तसा झालाय, सगळे चिरोटे तसे झालेले आहेत आणि एवढे नाजूक झालेत. लिटरली थोडासा जरी धक्का जोरात लागला तरी ते तुटतायत, तर इतके खुशखुशीत असे छान चिरोटे झालेले आहेत. तुम्हाला हे चिरोटे बघून कसं वाटलं? आणि माझा हा मी काहीतरी नवीन ट्राय केलं बेसिकली, तर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आता मी देवाजवळ दोन चिरोटे ठेवणार आहे, कारण की घरात केलेला फराळ पहिल्यांदा देवाजवळ आपण ठेवतो तर म्हणून. आणि पण माझं ना खरं सांगते मनच भरत नाहीये, म्हणजे किती पण मी तुम्हाला चिरोटे हे दाखवले तरी असं वाटतं अजून दाखवावे अजून दाखवावे. तर हे बघा जवळून या माझ्याकडे सुद्धा सगळेजण फराळ करायला. आणि आता खाऊन तर बघितले नाहीयेत पण कळतच आहे बघून आणि हातात घेऊन की केवढे छान खुसखुशीत आणि असे झालेले आहेत चिरोटे. तर येस, आता चेतन आल्यावर चेतनना फुल सरप्राईज आहे, कारण की त्यांना माहितच नाहीये की मी आज चिरोटे करणार आहे आणि कधी मी ह्याच्या आधी केले पण नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदम सरप्राईजच असणार आहे. आता मी हे चिरोटे मस्त एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घेते. बघूया मग संध्याकाळी चेतन आले की आम्हाला थोडस, मी जसं म्हणलं दिवाळी स्टोअर मध्ये चक्कर मारून येऊया, तिथे काय काय आहे काय काय नाही हे पण तुमच्याबरोबर शेअर करेनच मी. ओके, तर आम्ही आलेलो आहोत आता दिवाळी स्टोअर मध्ये. शौर्य, हे तर तुझे बास्केट, चल मग ते एक घे आणि मग व्हाईटच वेगळं. त्याच्यामध्ये बरेच हे आहेत कलर इक्विपमेंट, मग ते एक घे इक्विपमेंट आणि व्हाईट वेगळं घे. हा व्हाईट अजून घेते ना तिकडे. एक काळी पेटी घ्या मोठी वाली. हा काळपेटी पण महत्वाची, ऍक्च्युली पॅक ऑफ टू आहे पण चांगलं राहू देत. जरा बरं आहे, $3 प्लेट्स वगैरे पण आहेत छान छान. त्याचबरोबर हा इथे इथे पण आहेत, आपण प्लेट छान आहेत ना, आहे आपल्याकडे असली आहे का रिसेंट मध्ये मी आणली होती भागातून. आणि इथे रांगोळी आहे, केवढ्या रांगोळी बघा मस्त आल्या, वेगवेगळ्या टाईपच्या आहेत ना. पांढरी लागत राहते हो. आणि इथे साचे वगैरे पण आहेत, नाही हे साचे नाही आहेत, ते कलर टाकण्याचे. अच्छा, हे साचे आहेत. अच्छा, मस्त आहेत हे पण. असं डिझाईन मिळालंय हो. खाली पण आहेत साचे, शुभ दीपावलीचा. अरे हो, की मस्त आहे, छान आहे ना. घेतेस काय? घेऊ का? चांगला वाटेल, चांगला वाटेल हो. प्लास्टिक मध्ये पण आहेत साचे, पण मला हे चांगलं वाटतं, खूप छान छान आहेत. आणि असे प्लायवुड वाले पण आहेत बघा, हे लक्ष्मी पूजनला ते लक्ष्मीची पावलं काढतात ना त्याच्यासाठी. तर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हे पण आहेत पणत्या. तर ह्या ज्या आहेत ना ते रेडीमेड आहेत, ह्याच्यामध्ये मेण पण घालून दिलेला आहे आणि खूप छान आहेत, मला खूप आवडला आहे. डिझायनर आहेत एकदम आणि शेप पण असं कोयरी सारखा आहे ना, छान एकदम. आणि ह्या पण त्या आहेत, तर त्या मोठ्या मोठ्या आहेत छान. आणि पण त्याच्यामध्ये मेण वगैरे काही नाही आहे, तेलाच्या पण त्या आहेत ह्या. आणि अजून भरपूर कलेक्शन आहे इकडे, भरपूर. या किती सुंदर आहे ना. This is better. This is better than everyone. I know. एकदम छान आहे. इथे मच्छीवाले पण आहेत आणि इथे बघा ना किती सुंदर सुंदर बांगडे आहेत, पण या सियानाला बसणार नाहीत, हो लहान आहेत जरा. पण हे कसे आहेत, कशा टाईपमध्ये इथे त्यांनी सगळं लावून ठेवलं. तुम्हाला ते पहिलंवाले आहेत ना ते वाटत, चलायचं जायचं सगळं घ्यायची इच्छा होती, खूप घ्यायची इच्छा होती. किती सुंदर सुंदर आणि कलरफुल आहे ना, इथे एवढं असं बघायला मिळत नाही. सो जेव्हा बघायला मिळतं तेव्हा असं वाटतं की अजून घ्या अजून घ्या अजून घ्या. दिवाळीची शॉपिंग. ओके,
आता आम्ही जस्ट घरी आलो आणि दिवाळी स्टोअर मध्ये खूप छान व्हरायटी होती सगळ्या वस्तूंची आणि नाही म्हणता म्हणता आम्ही पण थोडीफार शॉपिंग केलीच तिकडे. त्याचबरोबर आम्ही तिकडे देवळात वगैरे पण जाऊन आलो कारण की तिथे शेजारी मंदिर आहे तर तिथे पण जाऊन आलो. आणि माझं आज सकाळपासूनचं रुटीन म्हणा, चिरोट्याची रेसिपी म्हणा, आपले छान छान गुलाबाच्या फुलासारखे चिरोटे, तर तुमच्या सगळ्यांबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मी सकाळपासून शेअर करते. पण आता खूप जास्त थकायला झालंय तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.